पार्टनरशिप असं हांगा चर्चिल ब्रदर टी फुटबॉल न्हू चर्चिल ब्रदर आणि आमचं तो नाव घेना तर त्यांच्यानी 57/2 वेलसांव सीआरझेड एरियात त्यांच्यानी सेटलमेंट दाखयला आणि ते सुद्धा एका कंपनीच्या नावात पोय तुमचा आमदार किती करता तो वा बाती विलेज बाती असली ब्युटिफुल आमची विलेज त्या विलेजीन त्याने आख्खे सेटलमेंट दाखवून ऑलरेडी त्याने माती आख्खी रोडाक विकली रोड 200 कोटी ते खंच्यान येले म्हणून लोक विचारताले अरे झाल्या त्यांनी किने केला पण गांधावलीओ काय बरो आमचं गाव त्याने ऑलरेडी सेटलमेंटात घालून ते रिजनल प्लॅन अजून नोटिफाय जाऊकच ना त्याच्या पहिलीच त्याने काबार केलो प्लॉट करून काब्राल नावच बरे दिसता मला काब्राल नाव वयल्यानूच कळटा काबारूच करतो म्हणून सर्वे नंबर 163/1 लोटली विलेज लोटली पावलो हा नाव असा दिगंबर कामत ब्रॅकेटान असा काँग्रेस कोण असा हांगा हळदोना हळदोना असा न्हू अभय तुमचो आमदार कांदोली हा ओके सॉरी मायकल लोबो रान सुकूर असलो ब्युटिफुल विलेज आज त्यांच्यानी काबार केला त्या खोट्यान आख्खो ब्युटिफुल विलेज तिने आख्खो सुकूर काबार केला आणि परतून काबार करपाक सोदता ट्रेलर म्हणता पण रिलीज करता तो आज आम्ही ट्रेलर रिलीज केला एव्हरी गावात वयतले आम्ही त्यांच्या आमदारान खंय खंय जागो घेतला कितलो जागो घेतला कितलो जागो सेटलमेंट केला हे सगळ्या लोक लोकांक कळटलं आणि अजून काबार जाऊ ना आज स्टेजीर आम्ही 5-6 जणां आहात म्हणून त्या जर दिसात आम्ही 5-6 जणां आणि त्यांना काबार केले की गोय आम्ही किती जाय ते करपाक आज सगळे लोक जागे झाल्या गोयकार जागे झाल्या गोयचो आवाज संस्थेन रिजनल प्लॅनचे लाभार्थी म्हणून नावा घेतल्यात ती अशी जितेंद्र देशप्रभू आदलो आमदार दीपक ढवळीकार आदलो मंत्री लुईजीन फालेरो नावेलीचो आमदार अलिना साल्डाना कुठ्ठाळचे आमदार प्रतापसिंग राणे परयेचो आमदार विश्वजीत राणे भलायकी मंत्री विल्फ्रेड डिसा नुवेचो आमदार फ्रांसिस सिल्वेरा सांदांद्रेचो आमदार पांडुरंग मडकयकार वीज मंत्री निलेश काब्राल कुडचड्याचो आमदार ग्लेन टिकलो हळदोणचो आमदार दिगंबर कामत मडगावचो आमदार चर्चिल ब्रदर्स कंपनीच्या नावान विजय सरदेसाय TCP मंत्री आणि आलेमावचे कंपनी बरोबर एका केशीत भागीदार मायकल लोबो उपसभापती रोहन खवंटे IT मंत्री गोयचो आवाज खंय गावागावांनी भोवन आमदार मंत्र्याक एक्सपोज करपाचे असतात सभेन थाराव घेतले ते असे that the PDAs and ODPs are against the interest of Goa and Goans and the authorities must be scrapped and the plans must be denotified so that further speculation with land within urban areas is stopped immediately. That the 73rd and 74th amendments be implemented fully and incorporated into the TCP Act. Who shall verify the data and then prepare the regional plan RP 2031, special plans and policies for the villages and municipal areas of Goa. Coal transportation and national waterways. That no coal transportation to Goa be allowed under any circumstances. To protect humanity against climate change and to protect the health of the residents of Goa from the disastrous impacts of air pollution due to coal transportation and proposed burning of coal in neighboring parts of Karnataka. The 6 rivers of Goa included in the schedule to the National Waterways Act 2016 be removed from the list immediately as the inclusion of these rivers is unlawful and anti-people since these rivers were created by the Gaonkaris of Goa, belong to the local communities, support the lives and livelihoods of tens of thousands of people and sustain rich biodiversity, ecology and environment. Bureau report, Prudent.